मराठा आरक्षणावरून विनोद पाटील यांनी सरकारला खडे बोल सुनावले. सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न केले तसे आरक्षणासाठी करा. सरकारनं जोरकसपणे बाजू मांडल्यास न्याय मिळेल, जोरकसपणे बाजू मांडल्यास न्याय मिळेल असं त्यांनी म्हटलेले. तर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे. सरकारला त्यांनी विनंती देखील केली. मराठा आरक्षणावरून विनोद पाटलांनी सरकारला खडे बोल सुनावले. सरकार वाचवण्यासाठी जसे प्रयत्न केले तसे आरक्षणासाठी करा असं देखील त्यांनी म्हटले. सगळ्या सोयीच्या मागणीचा फायदा जरी आम्हाला कमी लोकांना होणार असला, 1,00,000 लोकांना जरी होणार असला, परंतु राहिलेला मराठा समाज जो 32% आहे, जो आज खुल्या प्रवर्गात आहे, किंवा सरकारने जे नवीन आरक्षण दिलं, हेच आरक्षण मागच्या काळामध्ये मागच्या सरकारने दिलं ते सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. तर ह्या सर्व गुंता लक्षात घेता मी न्यायालयाला विनंती केलेली आहे, आपण ही सुनावणी अगोदर घ्यावी. मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो, आठवण करून देऊ इच्छितो, ज्या ज्या पद्धतीने आपण सरकार आणण्यासाठी, सरकार टिकवण्यासाठी, पक्ष संघटना मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जे जे जसं जसं मांडता आलं तसं तसं केलं, तसंच मराठा आरक्षणासाठी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि मला पूर्ण विश्वास आहे ही सुनावणी अगोदर घेण्यात येईल आणि निश्चित आम्हाला न्याय मिळेल. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.